तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विश्वबामने सलगरे. तर ह्या एक पोलीस आर्मी कॅन्टीन आहे ना, कवटेमंकामध्ये आर्मी कॅन्टीन समोर. हे काय राजरूप ग्रुप ऑफ इंडस्ट्री मक्का फॅक्टरी आहे. तर त्याच्यामध्ये हे जे असे बॉक्स ठेवले आहेत पुट्टे, तर त्याच्यामध्ये आय थिंक रॅट स्नेक आहे. तर आता आपण बघूया की कोणता आहे. जा सर का बघू. कुठे इकडे गेला का? व्हिडिओ काढा. ए तर ए महाराज कशी पाठी मागत आहे तो बॉक्स काढा इथे. तर मित्रांनो, बघू शकता की हा रॅट स्नेक, ज्याला आपण धामन नावाने ओळखतो, हा बिनविषारी साप आहे. तर याच्यामध्ये याची जर बाहेर झाली तर कोणत्या आपल्याला धोका नाही. तर बाहेर जास्त ऊन असल्यामुळे हा सावलीमध्ये येऊन बसला दिसतो, शेड मध्ये मुक्त असल्यामुळे ना सर. हे कृष्णा, आपल्या बाकड्याखाली मोठी भरणी आहे, घेऊन या पलीकडे खाली पट. तर बघा याची स्किन कशी आहे, पूर्ण अग्रेसर जरा गरम तापला. याचं साधारण वय 4 ते 5 आसपास असेल. याचं वय 4 ते 5 वर्षाचा महिन्याचा. सरासरी 4.5 ते 5 फुटाच्या आसपास हा साप आहे. सायलेंट कर आमच्या मारलेल्या हातात. हा बरोबर काय आहे चावत नसते. नाही चावतोय, धामन चावतो त्याच्या पण चावलं तर काय धोका नाही कुठला. असा ते बघा गेली तिकडे. हा बिनू शेर साप आहे, काय धोका नाही कुणाला. काय काय काम करू शिमेट चालत. तापते पत्र, तापतीच गरमी असेल. थोडं पॅकल पाणी मध्ये बांधू का ते खाल्ले का? नाही कसं त्याने हातात धरते भरणी. धुवून घेऊ दे काय भरणी. जरा कशाचे भरणे? बिस्किटचे. जरा वाचत ना, बिस्किटचे टोक पण टोक. खवळले काय ते उन्हा मग सर. हळूहळू घाला, हळू घाला. ते जात ना हळदा. त्याच्याला त्याला इजा काय होणे. हो त्याला इजा कशी होते. सरकारी बघू शकता की तुम्ही. आता आपण व्हिडिओ मध्ये बघितलं की दामन तिचा हा साप. तर आता आपल्याला पर्यावरणात रिलीज करूया. सोडायला थोडा टाइम झाला कारण की दिवसभर थोडं कामात असल्यामुळं वेळ मिळाला. तर आता फिर आल्या त्याला स्टुडिओमध्ये. तर आता बघू शकता की हा साप कसा आहे, दामदा तिचा साप. तर याला आता आपण पर्यावरणात. तर अशा
तऱ्हेने हा साप पर्यावरणात सुरक्षितरित्या गेलेला आहे। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसेच मित्र विश्व आपले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।